जालन्यातील अंतरावली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरूच आहे। पोलिसांनी गावातील महिलांना जबर मारहाण केल्याचा आरोप आंदोलक मनोज जरांडे यांनी केलाय। आंदोलकांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना अधीक्षकांना सस्पेंड करावे अशी मागणी जरांडेंनी केली आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी जखमींची घाटी रुग्णालयात विचारपूस केली। घडला प्रकार चुकीचा आहे। आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचं त्यांनी सांगितलं। तर कोणीही कायदा हातात घेऊ नये, सर्वांनी शांतता राखावी, सहकार्य करावं असं आवाहन केलंय। रात्री मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि त्यात आंदोलकांनी शहागड बस स्थानकाला आग लावली। इथे उभ्या असलेल्या 5 बस गाड्या पूर्णतः जळून खाक झाल्यात। अजूनही काही गाड्यांमध्ये आग धुमसतीये। जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। आज बीड बंदची हाक देण्यात आली। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज धाराशिव जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलंय। विविध मराठा संघटनांकडून ही हाक देण्यात आली आहे। जालन्यातील कालच्या घटनांचे पडसाद पाहायला मिळत आहेत। बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले। जाफराबादमध्ये मराठा आंदोलन पेटलं। आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाळपोळ केली। रस्त्यावर टायर जाळत जालन्यातील मारहाणीचा निषेध नोंदवण्यात आला। पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जालन्यातला लाठीचार्जचा प्रकार दुर्दैवी आहे, तो संयमानं घ्यायला हवा होता असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी Zee24 ताशी फोनवरून संवाद साधला। सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे, सगळ्यांनी शांतता राखावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी Zee24 तासवरून केलंय। आई भवानीचा गजर म्हणजे Zee24 तास।